आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कचरा प्रश्नी वादग्रस्त टोप खाणीतला पुतळा हटवला, अज्ञात शिवभक्तांनी बेकायदेशीररित्या उभारला होता पुतळा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कचरा प्रश्नी वादग्रस्त असलेल्या टोपखाणीत गुरुवारी मध्यरात्री अज्ञात शिवभक्तांनी बेकायदेशीररित्या शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला होता. या घटनेची माहिती मिळताच DYSP सूरज गुरव, तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस फौजपाटात दाखल झाला. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं सन्मानपूर्वक पूजा करून पुतळा हटवला. हातकणंगले तालुक्यातील टोप गावच्या हद्दीतील गट नंबर 520 आणि 565 अ मधील उत्खनन केलेली 16.5 एकर मधील खाण जिल्हाधिकारी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला कचरा टाकण्यासाठी दिली होती, पण या कचऱ्यामुळे टोपसह शिये कासारवाडी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून कचरा टाकण्याला या गावातील ग्रामस्थांनी विरोध केला होता. याबाबत हरित न्यायालयाबरोबरच मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. याचा नुकताच निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला होता. ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही दिला होता. दरम्यान बुधवारी मध्यरात्री नंतर अज्ञात शिवभक्तांनी या वादग्रस्त खाणीत चबुतरा उभारून त्यावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करून त्यालगत लोखंडी पाईपवर भगवा ध्वज फडकवला होता. याची माहिती सोशल मीडियावर पसरताच MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे फौज फाट्यासह दाखल झाले. त्यापाठोपाठ DYSP सूरज गुरव, तहसीलदार वैशाली राजमाने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने हा बेकायदेशीररित्या उभा केलेला पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन्मानपूर्वक पूजा करून श्रीफळ वाढवल्यानंतर पुतळा बाजूला करून JCB सहाय्याने चबुतरा जमीनदोस्त करण्यात आला. याला विरोध करण्यासाठी एकही शिवभक्त घटनास्थळी नसल्यानं कारवाई सोपी झाली. यावेळी करवीर PI दिलीप जाधव, गांधीनगर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांच्यासह मंडल अधिकारी बिकड तलाठी सुदर्शन सोळांकुरे उपस्थित होते. या घटनेबाबत पोलीसच फिर्यादी होऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महानकारी न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे.